वेरी गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट. आज आपण पीएच ऑफ सोल्यूशन घेणार आहोत. एखाद्या सोल्यूशनचं किंवा मिक्सचरचं पीएच कशी काढायची, त्या अगोदर आयोनिक इक्विलिब्रियमचं पीएच ऑफ सोल्यूशनचं लेक्चर नंबर 3 पहा. हा लेक्चर नंबर 4 आहे. तो 1.5 तासाचा व्हिडिओ झाला, 1 hour 30 minutes, म्हणून हा 4th व्हिडिओ थोडासा तो त्याच्यापासून सेपरेट केला, नाही तर त्या प्रॉब्लेममध्येच आपण ॲड केला असता. मी प्राध्यापक डॉक्टर नागेश कल्याणकर सगळ्यांचं तुमचं पुन्हा एकदा वेलकम करतो. बिफोर द पीएच ऑफ मिक्सचर और पीएच ऑफ सोल्यूशन, तुम्हाला जे बेसिक ट्रिक्स आहे ते बेसिक गोष्ट सांगतो, त्याच्यावरून या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्हाला हेल्प होईल. इट बघा, तुमच्या सगळ्यांना बेसिक माहिती आहे व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन मीन्स नथिंग बट नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम. जर एखाद्या सोल्युशनचं पी एच काढायचं असेल तर हेच कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी यम हम हे यम यमच्या फॉर्ममध्ये सांगतो. इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी, ज्यावेळेस सिंगल सोल्युशन असेल तर आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन और मोलॅरिटी सांगायचं आहे. मग मोलॅरिटी और कॉन्सन्ट्रेशन जे सांगायचं आहे बाय कन्सिडरिंग एच प्लस आयन. कशासाठी सांगायचं रे, कोणत्या आयनचं मोलॅरिटी सांगायचं रे? व्हेरी गुड. कोणत्या कोणत्या? एच प्लस. कोणत्या रे कोणत्या? एच प्लस. कारण ज्या स्टुडंटला एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे त्याला पी एच काढता येते, हे लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर इकडे बघा, देअर फोर मोलॅरिटी इक्वल टू द एन बाय द व्ही, नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम हे मोलॅरिटी. या बेसवर नंबर ऑफ मोल्स मीन्स काय रे? मोलॅरिटी इन टू द व्हॉल्यूम. मोलॅरिटी इन टू द व्हॉल्यूम. जस्ट काय करतो रे, आपण त्याला रिअरेंजमेंट करतोय. जस्ट काय केलं त्याला आपण रे? रिअरेंजमेंट केलंय. आपल्याला फॉर ॲसिडिक मिक्सचर, जर एखादं ॲसिडिक मिक्सचर असेल म्हणजेच काय, समजा ए सोल्यूशन हा ॲसिड आहे, ए सोल्यूशन हा ॲसिड आहे, बी सोल्यूशन हा ॲसिड आहे, ॲसिड दोन्हीही ॲसिड. ज्यावेळेस एमध्ये आपण बी पोअर करू, एमध्ये बी पोअर करू आणि सी सोल्यूशन कॅल्क्युलेट करू, सी सोल्यूशन पाहू, जर त्याचं पी एच काढायचं. एक ए सोल्यूशन घ्या, दुसरं बी सोल्यूशन घ्या, त्यापासून सी सोल्यूशन फॉर्म करा. ए आणि बी दोन्हीही ॲसिड असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन और मोलॅरिटी सांगायची असेल, मोलॅरिटी सांगायची असेल बाय कन्सिडरिंग एच प्लस आयन, बाय कन्सिडरिंग एच प्लस आयन, तर आपल्याला एन ए प्लस एन बी बाय द व्ही ए प्लस व्ही बी सांगावं लागते. म्हणजे या दोन्ही सोल्युशनचे नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम सांगावते. नंबर ऑफ मोल्सलाच आपण जे राईट करतो तेच एम ए व्ही ए प्लस एम बी व्ही बी बाय द व्ही ए प्लस व्ही बी. मुलांना सिंपल फॉर्म्युला तुम्ही जर यूज केलात तर तुम्हाला 100% तुम्हाला 100% काय करता येते रे? एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. फारच महत्त्वाचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. सिम्पली हा फॉर्म्युला यूज करा. दोन सोल्युशन दिले असतील आणि त्याचं पी एच काढा म्हटलं असेल एम ए व्ही ए प्लस एम बी व्ही बी बाय द व्ही ए प्लस व्ही बी, हा फॉर्म्युला यूज करा. सिम्पली इफ यू नो द एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन देन पी एच इक्वल टू निगेटिव लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन. हा फॉर्म्युला तुम्हाला त्याला जसं आपण ॲसिडिक मिक्सचरचं पाहतोय, ॲसिडिक मिक्सचरचं एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं हे आपण फॉर्म्युला पाहिला. आता आपण बघणार बेसिक मिक्सचर. सेम, समजा तुम्ही ए सोल्यूशन घ्या, ए सोल्यूशन घ्या, समजा तुम्ही बी सोल्यूशन घ्या, ए बेस घ्या,
बी पण बेस घ्या आणि ए बीला मिक्स केल्यानंतर समजा सी आहे, सी सोल्यूशन फॉर्म झालं. जर तुम्हाला याचं पी एच कॅल्क्युलेट करायचं असेल तर, बट ऑल ऑफ यू नो आपण ज्यावेळेस पी एच बघतो त्यावेळेस आरेनियस ॲसिड आणि कोण रे आरेनियस बेसचा कन्सेप्ट पाहतो. म्हणजे आपण आरेनियस बेस ज्यावेळेस कन्सिडर करणार आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कॉन्सन्ट्रेशन जे आहे इन द फॉर्म ऑफ ओ एच मायनस आयन सांगायचे, ओ एच मायनस, कारण का बेस आहे. काय आहे रे, काय आहे तो बेस आहे. मग काय म्हणणार, टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे ए चं नंबर ऑफ मोल्स बाय द बी चं नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ बी माहीत पाहिजे. बाकी तुम्हाला एक सिंपल सेम टाईपचा आपण फॉर्म्युला सांगतोय, म्हणजे यामध्ये यम ए व्ही ए, यम बी व्ही बी, सेम फॉर्म्युला आहे व्ही ए प्लस व्ही बी. जर तुम्हाला ओ एच मायनस आयन आणि एच प्लस आयनचा फॉर्म्युला कम्पेअर केला तर सेम आहे. जर तुम्हाला ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढता आलं तर दॅट मीन्स काय करता येतं रे, तुम्हाला पी ओ एच काढता येते. जर तुम्ही पी ओ एचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलात तर पी एच पी ओ एच इक्वल टू 14 येते. पी एच प्लस पी ओ एच इक्वल टू 14 येते. म्हणजे ॲसिडिक आणि बेसिक मिक्सचरचे सिम्पल ट्रिक्स आहे, सिम्पल फॉर्म्युला आहे. नांदेडमध्ये दोन चंगूमंगू आहेत आणि एक छोटा डॉन आहे, ते थोडंसं कॉन्फिडन्स तुमचा लूज करतील. पण लक्षात ठेवा हे एकदम इझी आहे, बुक्सच्या बाहेर येत नाही, बुक्सच्या बाहेर येत नाही. जे सायन्स फील्डचं नाही ते तुम्हाला भीती जास्त घालेल, त्यामुळे केअरफुली बघा, काही टफ नाही आहे, लक्षात ठेवा. आपल्याला म्हणायचं आहे नेक्स्ट, समजा फॉर अ मिक्सचर, जे असं मिक्सचर तयार केलेलं आहे ज्यामध्ये एक ॲसिड आहे, ज्यामध्ये एक बेस आहे. एक ॲसिड आणि एक बेस करून जर सी सोल्युशन तयार केलं आणि तुम्हाला पी एच काढायला सांगितलं, काय काढायचं रे पी एच, काय काढायचं रे पी एच, त्याला काय करायचं रे पी एच जर काढायचं असेल तर एच प्लस आयनमध्ये त्या दोघांचं नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल जे आहे ते आपण सबस्ट्रॅक्ट करतो. एन ए मायनस एन बी मीन्स यामध्ये तुम्हाला डिरेक्टली एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे, पण त्याचं सबस्ट्रॅक्शन. आत्ता आपण जे प्रॉब्लेम घेऊ त्याच्यानुसार तुमच्यापैकी कुणालाही याच्यामध्ये प्रॉब्लेम राहणार नाही. तुम्ही राईट करून प्रॅक्टिस करा, राईट करून प्रॅक्टिस करा, आम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवू. एन सी आय टी बुक करा, काही मनात भीती बाळगू नका. तुमचा रिझल्ट आणायचा असेल आमच्या इतकंच तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, आमच्या इतकं तुम्ही उठा, मेहनत करा, अडचण येणार नाही हे समजून घ्या, ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले तुम्ही राईट करा आपण याचे. चला आता प्रॉब्लेम पाहू, ओके. फॉर्म्युल्याचा यूज कसा करायचा आणि सॉल्व कसा करायचा ते सांगतो. फर्स्ट प्रॉब्लेम बघा, एस सी एल आणि एच एन ओ थ्री दिले, दोन्ही ॲसिड्स आहेत. एस सी एल आणि एच एन ओ थ्री दोन्ही मोनोप्रोटिक ॲसिड्स आहेत. कोणते आहेत रे? व्हेरी गुड, जमलं जमलं. कोणते आहेत रे? व्हेरी गुड. म्हणजे हे दोन्ही ॲसिडचं मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे? ॲसिडचं. मग आपल्याला कुणाचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे? कॉन्सन्ट्रेशन और मोलॅरिटी कुणाची काढायची आहे? एच प्लस आयनची. कुणाची काढायची आहे? एच प्लस आयनची. म्हणजे नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम असेल, नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम असेल. हे टोटल नंबर ऑफ मोल्स, टोटल व्हॉल्यूम. मग फॉर्म्युला यूज काय करणार आहे? एम एच सी एल व्ही एच सी एल. आता हे एम व्ही म्हणलं तरी डायरेक्ट चालतं, किंवा एम वन आपण असं करू, एम वन व्ही वन, एम टू व्ही टू बाय व्ही वन प्लस व्ही टू, व्ही वन प्लस व्ही टू. सिम्पल फॉर्म्युला आहे. एम वन व्ही वन म्हणजे एस सी एल, एम टू व्ही टू म्हणजे एच एन ओ थ्री, व्ही वन प्लस व्ही टू म्हणजे दोघांची व्हॉल्यूम.
चला वैल्यू पुटअप करा, मोलरिटी किती दिली रे इथं 10^-3, वॉल्यूम किती आहे रे 2, इथं किती आहे रे 3, वॉल्यूम किती आहे रे 1, पुन्हा फर्स्ट वॉल्यूम किती आहे रे 2, सेकंड वॉल्यूम किती आहे रे 1, हे 3 × 2 −3 × 1 2+1, दोघांमध्ये कॉमन काय रे 10^-3, 2+1 किती रे 3, 3 × 10^-3, 2+1 3 येते, मग 3 कॅन्सल होते, −3, हे काय आलं रे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन. इफ यू नो द H+ आयन कॉन्सन्ट्रेशन, तर फॉर्म्युला काय यूज करणार आहे, H+ आयन म्हणा किंवा हायड्रोनियम आयन म्हणा, काय म्हणतात रे हायड्रोनियम, 10^-3 −3 log·10, हे log·10, हे −3 इकडे शिफ्ट होणार, log·10 घेणार, बघा डॉक्टर व्हायचं असेल तर हे येणार −3, म्हणजे या सोल्युशनचं pH किती आहे रे 3 acidic आहे, pH किती आहे रे 3 acidic आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, समजते. आता फर्स्ट आणि सेकंड मधला डिफरन्स बघू. तुम्ही म्हणू शकता सर इथं पण मोलॅरिटी सेम आहे, इथे पण व्हॉल्यूम सेम आहे, इथं मोलॅरिटी सेम आहे आणि व्हॉल्यूम सेम आहे, डाटा तर दोन्हीही सेम आहे, बट ऑलवेज रिमेंबर आपला जो HCl आहे तो 1H+ आयन देतो, ओके 1H+ आयन देतो, याचं कॉन्सन्ट्रेशन −3 असेल तर या एचचं सुद्धा 10^-3 असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार नाही, पण आपला प्यारासा H2SO4 असेल, याला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलात तर हा 2H+ आयन फॉर्म करेल, तो काय करतो रे 2H+ आयन देईल, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन जरी 10^-3 मोलार दिलं असेल तरी 2H+ आयन दिल्यामुळं हे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन 2 × 10^-3 होईल, 2 × 10^-3 होईल, कारण H2SO4 2, किती रे 2, किती 2 रे 2, किती रे 2 H+ आयन देतो. मग सेम फॉर्म्युला बघा, H+ आयन M1V1 M2V2 बाय द V1+V2, M1V1 म्हणजे पहिला HCl, M2V2 म्हणजे सेकंड H2SO4, याचं कॉन्सन्ट्रेशन −3, व्हॉल्यूम 2+, M2 आहे, आता −3 येईल का 10^? नाही, 2 × 10^-3 आणि व्हॉल्यूम 1 बाय द 2+1, हे तुम्हाला केअरफुली बघावं लागेल, लक्षात ठेवा, हां केअरफुली बघावं लागेल, 2+2 4 येईल, 4 × 10^-3 बाय द 3, हे काय असेल रे H+ आयन, काय असेल रे H+ आयन. इकडे बघा, मग आपल्याला म्हणायचंय या ठिकाणी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे 4 ला 3 ने डिवाइड करा रे 1.33 10^-3 10^-3. आता तुम्हाला सोल्युशनचं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, H+ आयनचं माहिती आहे, तर pH = -log·10 काय असेल रे इथं H+ आयन, pH = -log·10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयनचं किती आलं रे 1.33 × 10^-3, म्हणजेच आपण इथं काय राईट करू शकतो रे −log·10 1.33, कारण हे M × N घ्या, म्हणजे काय दोघांचं ॲडिशन होईल, 10^-3 आहे इथं −3 येईल, log·10 इथं काय येतं रे 10, सिम्पल मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, माझे अगोदरचे व्हिडिओ पहा, काही अडचण येणार नाही, समजून जाईल तुम्हाला, म्हणजे मला म्हणायचंय pH = चला हे लॉग किती येते सांगा रे इथं 3, log·10 किती येते रे 1, चला log·1.33 किती येते रे
0.1238 मग याचं कॅल्क्युलेशन करा किती येतं रे 2.8762 म्हणजे पी एच किती आलं रे 2.87 म्हणजे सोल्यूशन कसं आहे रे ॲसिडिक आहे कोणतं आहे रे ॲसिडिक दोन्ही प्रॉब्लेममधला केअरफुली डिफरन्स पहा असं जर प्रॉब्लेम आलं तर ते तुम्हाला सॉल्व करता येते लक्षात ठेवा ठीक आहे चला चला आपण आता ॲसिडिक पाहिले ना आता कोणते पाहायचे आता काय पाहायचं आहे बेसिक मिक्सचर पहिल्यांदा फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम बघू यामध्ये 10^-2 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे व्हॉल्यूम 1 दिलेली आहे इथं -3 आहे आणि इथं 2 आहे या बेसवर आणि दोन्हीही बेस सेम आहे बेस असेल हा आरएनएस बेस आहे कॉन्सन्ट्रेशन और मोलॅरिटी काढताय म्हणजे कुणाचं काढताय ओ एच मायनस आय एन कॉन्सन्ट्रेशन फॉर्म्युला सेम असेल m1 v1 + m2 v2 v1 + v2 m1 किती आहे रे 10^-2 v1 किती आहे रे 1 m2 किती आहे रे 10^-3 अरे v2 किती आहे रे 2 म्हणजे तुम्हाला -2 आता हे दोघांमधून आपण काय करू याला -3 करायचं आहे मला 10 × 10^-3 म्हणा प्लस 10^-3 × 2 -3 × 10 म्हणजे 10^-2 येते काय येते रे -2 येते व्हॉल्यूम किती आहे रे फर्स्टची 1 + 2 म्हणजे हे 3 आली 10+ इथं काय राहते रे 10+2 म्हणजे 12 × 10^-3 बाय द 3 काय येतं रे 4 × 10^-3 भरपूर प्रॅक्टिस करून घेतलेली आहे आपण हां थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस करा राईट करून प्रॅक्टिस केल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही म्हणजे 4 × 3 कारण नीट जेईला कंपल्सरी क्वेश्चन असतो 4 × 10^-3 काय झालं रे हे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस ज्याला ओ एचचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे त्याला पी ओ एचची व्हॅल्यू काढता येते त्याला पी ओ एचची व्हॅल्यू काढता येते निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 इथं 4चा लॉग काढा प्लस करा -3 लॉग टू द बेस 10 बेसिक फॉर्म्युला सांगायला होतो आपण m × n आता हे a² तो फॉर्म्युला यूज करतोय हे लॉग 4 इथं -3 लॉग 10 तर 1 असतो लॉग 4 किती आहे रे 0.6 − 0.6 + − − + होईल म्हणजे हे पी ओ एच व्हॅल्यू किती आली रे 2.4 पी ओ एच किती आली रे 2.4 किती आली रे 2.4 देअर फोर पी एच प्लस पी ओ एच इक्वल टू द 14 देअर फोर पी एच इक्वल टू 14 − POH 14 − 2.4 किती येतं रे तर याचं पी एच येते 11.6 कुठंही कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे बरोबर आहे आपण सरळ सिम्पल फॉर्म्युला वापरला सरळ सिम्पल राईट केलं बाकी कुठंही कन्फ्यूज होऊ नका समजून घेऊन करा तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही चला आता आपण थर्ड प्रॉब्लेम पाहिला होता मी त्याला थोडं हे केलं इरेज केलं आता आपण फोर्थ प्रॉब्लेम बघू थर्ड प्रॉब्लेममधला आणि फोर्थ प्रॉब्लेममधला डिफरन्स समजून घ्या आपल्याला काय म्हणायचं एकदम कन्सेप्ट इझी होऊन जाईल कसं होऊन जाईल रे इझी इकडे बघा यामध्ये के ओ एच आहे हा जो के ओ एच आहे वॉटरमध्ये ॲड करा ओ एच मायनस फॉर्म करेल इकडे बघा याचं कॉन्सन्ट्रेशन 10^-2 असेल तर याचं पण कॉन्सन्ट्रेशन सेम राहील म्हणजे जे के ओ एचचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते ओ एच मायनस किती मोल आहे रे 1 मोल ऑफ ओ एच मायनस बट हा बेरियम डायहायड्रोक्साईड वॉटरमध्ये डीप केल्यानंतर तो तुम्हाला 2 मोल फॉर्म करतो किती मोल करतो रे 2 मोल म्हणजे या बेरियम हायड्रोक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे 10^-3 पण तुम्हाला या ठिकाणी 10^-3 हे कॉन्सन्ट्रेशन
कन्सिडर करावे लागते, अदरवाइज आपले कॅल्क्युलेशन रॉंग होऊ शकतात. बी केअरफुल म्हणजे समजलं पाहिजे. ओके, एवढाच कन्सेप्ट आहे. जसं आपण एस सी एल आणि एच टू एस ओ फोर मधला डिफरन्स पाहिला, तसाच के ओ एच आणि बी ए ओ एच टू यामधला डिफरन्स आपण डिस्कस करतोय. यामध्ये आपल्याला बेसिक असल्यामुळं आरेनियस बेस कन्सिडर करून हा वेल नोन फॉर्म्युला एम वन व्ही वन एम टू व्ही टू बाय द व्ही वन प्लस व्ही टू. ऑलवेज रिमेंबर ओ एच मायनस काय रे, तू सांग, कॉन्सन्ट्रेशन. व्हेरी गुड. एम वन व्ही वन म्हणजे काय रे, नंबर ऑफ मोल्स. एम टू व्ही टू म्हणजे काय रे, नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय रे, नंबर ऑफ मोल्स बाय द व्हॉल्यूम. माहिती आहे तुम्हाला, तेच सांगतोय आपण. या ठिकाणी फर्स्ट एम वन काय रे, 10^-2. व्ही वन किती आहे रे, 1. एम टू काय रे, 10^-3. व्ही टू काय रे, 2 बाय द 1+2. म्हणजे आता याला कॅल्क्युलेशनसाठी इझी जाण्यासाठी इथं -3 आहे, इथं -2 आहे. मी काय म्हणतो, 10 करतो, 10 × 10^-3 म्हणजे -2 होते. हे पॉवर 1, 1 - 3 म्हणजे -2 राहणार, 1 टेन्शन राहणार नाही. इथे 2 × 10^-3 बाय द 3. यामधून कॉमन काय काढा रे, 10+2 म्हणजे इथं हे 12. 10^-3 कॉमन येते बेटा बाय द 3. 12 बाय द 3 हे 10 + 2 12 होणार, 12 बाय द 3 म्हणजे काय येणार आहे, 4 × 10^-3 हे काय झालं रे, तुम्हाला ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. ज्यांना ओ एच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, दॅट मीन्स यू कॅन कॅल्क्युलेट द पी ओ एच. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. इथं 10 हे 2 घेतला, 10+2 12 होईल, 10^-3 कॉमन येईल, त्याला 3 डिवाइड करा, 4 येईल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पी ओ एच काढता येते. काय रे फॉर्म्युला, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस. चला व्हॅल्यू पुटअप करा, व्हॅल्यू पुटअप करा, व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅल्यू पुटअप केलं, इथं एम इंटू द एन कन्सिडर करा. एम इंटू द एन कन्सिडर केलं तर काय येते, ब्रॅकेटमध्ये 4+-3 लॉग, हे काय येते रे, लॉग टेन किती असतो, 1. बाय डुईंग सिम्पल कॅल्क्युलेशन, चला लॉग 4 व्हॅल्यू किती आहे रे, व्हेरी गुड, 0.6. हे मायनस असल्यामुळे मायनस केलं, अदरवाईज लॉग 4 व्हॅल्यू 0.6. इथं 3 येतं, लॉग 10 1 असतं, फरक पडत नाही. 3 म्हणजे 2.4 येतं. कॅल्क्युलेशन काय येतं, 2.4. ऑल ऑफ यू नो पी एच प्लस पी ओ एच 14. पी एच इक्वल टू 14 - POH. चला 14 2.4 गेले, राहते काय रे, शाबास मेरो शेरो, बोलो 11.6. म्हणजे हे बेसिक आहे, समजते. डोक्यात गेलं पाहिजे, राईट करून प्रॅक्टिस केलं पाहिजे. सरळ बसा, सरळ बसा आणि त्याची प्रॅक्टिस करा. चला हे व्हिडिओ बघा, नेक्स्ट लागलीच प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहिलो होतो आपण, सेम टाईप आहे. एक ॲसिड आहे, बेस आहे. एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन सांगायचं आहे. एम वन व्ही वन सॉरी मायनस एम टू व्ही टू बाय द व्ही वन प्लस व्ही टू आहे. व्ही वन प्लस व्ही टू आहे तर एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. याचं मोलॅरिटी किती आहे रे, 1/5 इंटू व्हॉल्यूम किती आहे रे, 75 मायनस याचं किती आहे रे, 1/5 व्हॉल्यूम किती आहे रे बाळांनो, व्हेरी गुड, 75 + 25 म्हणजे काय ते रे, हे 25 न हे त्याला हे करा, 5 ने डिवाइड करा, किती येते, 5
1 5 मैनस 5 बाय द हे काय तर 100 15 मैनस 5 10 बाय द 100 म्हणजे एच प्लस आयन किती येत रे 0 0 1 बाय 10 देअरफोर एच प्लस आयन हे 10^-1 मोलार येते. म्हणजे तुम्हाला पी एच सांगायचे असेल फार सिंपल आहे. सिंपल आपला फॉर्म्युला यूज करा आणि त्यामध्ये या व्हॅल्यू तुम्ही पुटअप करा तर त्याचं देअरफोर पी एच हे 1 येते. काय तर आहे त्याचं पी एच हे 1 येते. काय तर आहे पी एच 1 येते. बघा एकदम सिंपल. अपेक्षा करतो हे प्रॉब्लेम घरी राईट करून प्रॅक्टिस करसाल. लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4 हे केअरफुली पाहसाल. त्यावरून पी एचचे प्रॉब्लेम सगळे प्रॉब्लेम्स कव्हर होतात. सर्व प्रॉब्लेम कव्हर होतात. थोडी प्रॅक्टिस करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. येणारा काळ तुमचा आहे. ओके, न घाबरता स्टडी करा. घरी राहा, सुरक्षित राहा. स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. जय हिंद. काय रे, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.